हरिओम, माझं नाव ऋषालसिंह विनोद मळेकर, उपासना केंद्र वाघोटन. मी 2003 पासून बापूंकडे येत आहे. तेव्हापासून खूप सारे लहान मोठे असे अनुभव आले, पण मी आता 2017 साली मला आलेला चित्तथरारक अनुभव सांगणार आहे. मी मूळचा कोकणाचा असून इथे गणेश उत्सव खूप धूमधडक्यात साजरा केला जातो. त्यानिमित्त मला गावी यायचं होतं आणि तेव्हा मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होतो. माझ्या लीवला अप्रूवल मिळत नव्हतं, तरी पण गणेश आगमनाला मला जरी सुट्टी मिळाली नव्हती, तरी मला गौरी आगमनाला यायचंच होतं. मी खूप सारा प्रयत्न केला, बापूंना प्रार्थना केली की बापूर्या मला बसची, ट्रेनची, नाही तर ट्रॅव्हलची तरी तिकीट अवेलेबल होऊ दे आणि कसंही तू मला गावी घेऊन जा, मला गणेश उत्सव खूप धूमधडक्यात साजरा करायचा आहे. मी माझ्या मित्रांना कॉन्टॅक्ट केला, ट्रेनचं बुकिंग पाहिलं, लग्झरीचं बुकिंग पाहिलं, तरी काही झालं नाही. मग मी माझे काका कंडक्टर आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट केला की मला गावी यायचं आहे, तुम्ही काही करून मला एक सीट अवेलेबल करून द्या. तेव्हा ते मला बोलले की बोरिवलीवरून एक बस निघणार आहे, त्या बसमध्ये एकदम लास्टची सीट अवेलेबल आहे, त्याच्यात तू बसून ये. मी विचार केला मला जायचंच आहे, तसंच मी घाई गडबडीत मी माझी बॅग पॅक केली आणि लोअरपर्यंत ट्रेनने बोरिवलीसाठी निघालो. मला ती बस निघता निघताच सापडली, निघता निघताच भेटली. त्याच्यात मी बसलो, मागच्या सीटवर बसलो आणि निघालो. निघालो असता माझ्या हातात मी काउंटर घेतला आणि रामारामा आत्मारामा हा जप करू लागलो. जसं बस हायवेला निघाली, तसं ती जी प्रोटेक्शन पाईप असते, आपलं विंडोला जी प्रोटेक्शन पाईप असते, तिचा असा खडखड खडखड आवाज येत होता. तर मी माझे दोन्ही हात त्या सीटवर असे ठेवले, त्या पाईपवर ठेवले आणि असं झोपून येत होतो. बस त्या प्रवास चालू झाला, मला झोपही लागली. थोड्या वेळाने मी परत नॉर्मल खाली हात घेतले आणि बसलो. जवळजवळ महाडच्या इथे गाडी आली आणि मी झोपेतच असं रामारामा चालू होतं. माझ्या स्वप्नात बापू आणि आई आली आणि बोलले की तुझे दोन्ही हात असे पकड आणि खाली हात ठेवून तू झोपून जा. मला त्यांनी स्वप्न देऊन सांगितलं आणि मी तसंच केलं, दोन्ही हात जवळ घेतले आणि झोपून गेलो. आणि थोड्या वेळातच वाळूने भरलेला डंपर माझ्या इथे जाऊन धाडकन आपटला. 2 मिनटं मला काय झालं ते समजलंच नाही. माझ्या कानातून किन्न असा आवाज येत होता. मी इकडे तिकडे गुपजोरात लोक ओरडत होती. मी डोळे उघडून बघितलं तर सगळे ओरडत आहे, सगळे रडत आहेत, काय झालं काय कळतच नव्हते आणि सगळे माझ्याकडेच बघत होते की नक्की काय झालं वगैरे. मी मला काही कळलंच नाही काय झालं नक्की, सगळे माझ्याकडे का बघत आहेत. ड्रायव्हरने गाडी बाजूला घेतली, सगळे मला चेक केलं, बाबा रे तू ठीक आहेस ना, तुला काही लागलं नाही ना. म्हटलं मी काय झालं, मला फक्त आवाज आला, नक्की काय झालं मला माहीत नाही आहे. तो बोलते जरा बाजूला बघ, खिडकीतून बाहेर बघ काय झालं आहे ते. तर पूर्ण त्या बसचा पत्रा फाटून गेला होता. मी ज्या ठिकाणी माझे दोन्ही हात ठेवून असा झोपलो होतो तो पाईप देखील तुटला होता. बॅक साईडची पूर्ण सीट बॅक साईडचा जो पूर्ण पत्रा होता तो एकदम चेंदामेंदा होऊन गेला होता. मी बघून ते घाबरलो. मी लगेच बापूंना थँक्यू बोललो, बापू रे अंबज्ञ आहे, तुझ्यामुळेच मी आज इथे धडधाकट आहे आणि स्थिर आहे, असा माझा अनुभव होता. हरिओम श्री राम अंबज्ञ.